गाळन येथील कुमारी प्रियंका शंकर पाटील मतिमंद आणि दिव्यांग असून देखील जिद्दीने धाडस करत दिल्ली येथे जवाहरलाल नेहरू स्टेडियम थालीफेक व गोळाफेक मध्ये सिल्वर पदक मिळवून महाराष्ट्राचे व जळगाव जिल्ह्याचे नाव रोशन केले। प्रिया हिची जळगाव जिल्ह्यातून एकमेव दिव्यांग स्पर्धक म्हणून दिल्ली येथील राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेसाठी निवड झाली आहे। नाशिकचे प्रशिक्षक खंडू कोटकर यांच्या मार्गदर्शनामुळे आज प्रिया दिव्यांगजन नॅशनल स्पर्धेत यश संपादन करू शकली। प्रियाची आई मनीषा पाटील यांनी धाडस दाखवत प्रियाकडून तयारी करून घेतली। एटीटीएम महाराष्ट्र अध्यक्ष सुहास मोरे व सचिव अतुल धनवटे यांनी प्रियाचे भरभरून कौतुक केले। एशियन स्पर्धा विजेता खेळाडू एशियन ट्रॅक आणि टर्फ फेडरेशनच्या अध्यक्षा डॉ सुनीता गोत्रा यांनी प्रिया सिल्वर मेडल देऊन सन्मानित केलं। भिकन पाटील, स्टार महाराष्ट्र न्यूज, पाचोरा। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।